नमस्कार, मी राजेंद्र साळोखे. ट्रॅक्सलर अटॅकवर पूर्वी 2-3 व्हिडिओ मी केलेले आहेत, पण त्याचे नवीन नवीन जसे खेळाडू येतात परत परत त्याची डिमांड येत राहते, आणि ते जुने व्हिडिओ काय बघितले जात नाहीत त्यांच्याकडनं. तर ट्रॅक्सलर अटॅक वापरलेला एक गेम छोटासा आहे. जेव्हा काळा किंग कॅसल केलेला नसतो किंवा पांढरासुद्धा, तर काळ्याचा F7 हे वीक पॉन असतं आणि त्याच्यावर अटॅक केला जातो. आणि असा बिशप आणि नाईटने जो अटॅक केला त्याला फ्राईड लिव्हर अटॅक असं म्हणतात. लवकरच ते येईल आणि पांढऱ्याचं F2 पॉन वीक असतं. तर आपण बघूया, E4 E5 नाईट F3 नाईट C6 बिशप C4 इटालियन गेम झाला. नाईट F6 नाईट G5 आता हा यांनी F7 या पॉनवर नाईट आणि बिशपने अटॅक केला, फ्राईड लिव्हर अटॅक केला म्हणतात. तर नॉर्मली काय खेळलं जातं याच्यामध्ये की पॉन जे आहे ते D5ला घेतलं जातं, पण ट्रॅक्सलरने हा एक अटॅक जबरदस्त शोधून काढला की बिशप C5. आता हा बिशप जो आहे हा F2वर अटॅक करतोय, पण आपल्याला वाटतं काय करणार आपण, फोर्क केला तर क्वीन किंवा रूक जातोय, त्या मानाने हे सिरियस वाटत नाही. पण ट्रॅक्सलरने ज्या मूव्स शोधल्या आणि तो एक जबरदस्त अटॅक झाला, आणि त्यामुळे परत मी ते सांगू शकतो की सांगू इच्छितो की जर अशा तऱ्हेने बिशप जर त्याने बाहेर काढलेला असेल तर आधी आपण आपल्या F2ची काळजी घ्यावी. कॅसल करणं ही एक चांगली मूव्ह आहे, किंवा हे पॉन C3ला घेणं ही एक चांगली मूव्ह आहे. ह्यापैकी एक मूव्ह आपण करायला हवी. इकडे आपण अटॅककडे आता लक्ष द्यायचं नाही, आणि मग आपण ती मूव्ह करतो तेव्हा तो कॅसल करतो आणि आपला सगळा अटॅक फुसवतो. तर आल्यानंतर त्याने नाईट तिथे नेला, हां F7ला, आणि नाईट क्रॉस F7 केलं आणि क्वीन आणि रुकला फोर्क केला. म्हणजे आता क्वीन तरी मरते नाही तर रुक तरी मरते अशी परिस्थिती आणली. पण आता ट्रॅक्सलरने कसा अटॅक केला, बिशप क्रॉस F2. आता नीट लक्ष द्या आणि चेक दिला. तो ह्याने राजा बाजूला घेतला, पण त्या राजाने बिशप मारायची कॉमन मूव्ह आहे. मग तो मारल्यानंतर हा नाईट इथे घेतो, नाईट क्रॉस E4 करतो आणि चेक देतो. आणि तो चेक दिल्यानंतर याची क्वीन पण फ्री होते इकडे. हा थोडा वेगळ्या पद्धतीने खेळला गेलेला गेम आहे. पण ते घेतल्यानंतर क्वीन त्याने बाजूला काढली आणि नाईटनी ठरल्याप्रमाणे तो रूक मारून टाकला. हा आता D5 खेळा, E×D5 Nxd4 D3. हा अजून मारत का नाही तर लगेच मारलं तर लगेच इथे नाईट G4 ला आला की लगेच चेक बसते आणि क्वीन पण अटॅकमध्ये येते. बिशप G4, क्वीनला थ्रेट दिले पांढऱ्या, Qd2, Bxe2 चेक. आता हा इकडेच उलटा अटॅक झाला आहे की बिशप आणि नाईटच्या साह्याने अटॅक झालेला आहे. इथे इनफॅक्ट त्याने निळी केले की किंग क्रॉस F2 त्याने केलेला आहे, पण त्याने आणि काळ्याच्या पांढऱ्याच्या अडचणीत भर पडली आहे. त्याऐवजी एक क्वीन मारू दिली असती आणि त्या बदल्यात ते 3-3 6 पॉईंट घेतले असते तर ती चांगली मूव्ह होती. जी लाल दाखवली आहे ही कॉम्प्युटरने दाखवली की ही मूव्ह करायला पाहिजे इथे. तरी तो पांढरा लॉसमध्ये, आता काळा लॉसमध्ये आहे. किंग क्रॉस F2 नाईट G4 म्हटल्याप्रमाणे इथे चेक बसला,
आता किंगला दोन पोझिशन होत्या, एक जी1ला आणि एक ई1ला. ई1ला घेणं चांगलं होतं पण त्याने जी1ला घेतले, किंग टू जी1. क्वीन त्याच्या ॲक्शनमध्ये आले, क्वीन सी5 आले हा नाईटमध्ये आहे आणि इथे आता डिस्कवरी अटॅक होणार आहे. जर नाईट बाजूला काढला तर डिस्कवरी अटॅकमध्ये क्वीनच जाईल, जर नाईट बी3ला घेतला. किंवा डबल अटॅक होऊ शकतो नाईट F3ला घेतला तर, त्या केसमध्ये पण क्वीन जाते. तर आता याने हा G3 खेळला. हा ॲक्च्युली परत एकदा कॉम्प्युटरचं असं म्हणणं आहे की क्वीन E3 केला असतं तर मेट अवॉइड झाला असता, अर्थात क्वीन गेली असती त्यामुळे. पण काळ्याचं आता 9 पॉईंट कमी आहे बघा, रूक गेलेला, एक बिशप गेलेला, एक पॉन गेलेला, 9 क्वीन घालवून टाकली असती तरी काय फरक पडला नसता. नाईट F3, हा तो G3 खेळला. G3 नंतर नाईट F3 चेक, किंग G2, क्वीन F2 चेक, किंग टू H3, H5. आता नाईट टू C3 तो खेळलेला आहे निळेमुळे. ॲक्च्युली परत कॉम्प्युटरचं असं म्हणणं आहे की हा बिशप मारायला पाहिजे होता. हा आणि क्वीनने मारल्यानंतर तरी पण तो पांढरा प्लस राहतोय 3 पॉईंट, ते नाही केलं त्याने. नाईट C3 खेळा, बिशप टू F1 चेक, रूक क्रॉस F1, क्वीन क्रॉस F1, क्वीन टू G2 आणि एका मूवमध्ये आता मेट आहे. कुठली मूव? नाईट टू F2 आणि चेकमेट. ते क्वीननी त्या नाईटला मारू शकत नाही कारण क्वीन ती पिन झालेली आहे. तर अशा तऱ्हेने जरा कॉशियसली चांगल्या तऱ्हेने खेळलं. 7 पॉईंट पांढरा मायनस आहे तरी पण, सॉरी प्लस आहे, तो पांढरा प्लस आहे. हा 2 बिशप आणि 1 पॉन जास्त मारलेले आहेत त्याने काळ्याचे, तरी पण इथे चेकमेट होत आहे. अशा तऱ्हेने फ्राईड लिव्हर अटॅक जो आहे तो जर व्यवस्थितप्रमाणे जर खेळला काळ्या खेळाडूंनी तर खूप डेंजरस अटॅक आहे आणि काळ्याची त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा जीत झालेली दिसून येते. आणि म्हणून पांढऱ्या खेळाडूंनी ट्रॅक्सलर अटॅक झाल्यानंतर काळजी घेतली पाहिजे. बघितल्याबद्दल धन्यवाद.